मागील पाच दिवसांपासून मुळा आणि भंडारदरा धरणांच्या पानलोट क्षेत्रात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत यामुळे या, या परिसरातील डोंगरांगा ओल्या चिंब झाल्या असून सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या गिरीशिखरांवरून पांढरे शुभ्र धबधबे कोसळू लागले आहेत यामुळे अहमदनगर जिल्ह्याची पर्यटन पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील मुळा आणि भंडारदरा धरणाच्या पानलोट क्षेत्रात जलोत्सव सुरू झालाय भंडारदरा धरण परिसरात आषाढ सरीची बरसात होत आहे धुक्यात हरवलेले सांब्रत आणि घाटघरचा कोकण कडा नव निर्माण करणारे असेच आहे हरिश्चंद्र गडाच्या पर्वत रांगातही पावसाचा स्थिराऊ पाहत आहे या परिसरातील धबधबे आता कोसळू लागले आहेत येथील निसर्ग ही नवलाईने नटलाय या दोन्ही धरणांची पर्यटन पंढरी आता पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे येथील जलोत्सव पर्यटकांना साथ घालत आहे चेरापुंजी म्हणून ओळख असणाऱ्या घाटगर हरिश्चंद्र परिसर रतनवाडी पांजरे या परिसरात यावर्षी पावसाचे उशिराने आगमन झाले जुलै महिन्यात मात्र येथे ओल्या चिंब झालेल्या डोंगर रांगांवरून धबधबे कोसळण्यास सुरुवातही झालीय उंच उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहेत कोलटेबे फॉल नानी फॉल नेकलेस फॉल बाहुबली आणि इतर फॉल आता ओसंडून वाहू लागले आहेत